द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन. 98 वर्षी घेतला अखेरचा श्वास. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा 7 जुलै रोजी वयाच्या 98 वर्षी वृद्धापकाळातील समस्यांमुळं निधन झालं. हिंदूजा इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी सायरा बानू आहेत. मुंबई हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज 7 जुलै रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 98 वर्षाचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. यासाठी त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्या अनेकदा चाहत्यांनाही दिलीप कुमार यांच्यासाठी सतत प्रार्थना करण्याचं आवाहन करायच्या. दिलीप कुमार यांचे डॉक्टर जलील पारकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत दिलीप कुमार यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसुफ खान होतं आणि त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी अविभाजित भारतातील पेशावर येथे झाला होता. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपलं नाव बदललं. यानंतर संपूर्ण जग त्यांना दिलीप कुमार या नावानं ओळखू लागलं. 1944 ज्वार भाटा चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मागं वळून पाहिलं नाही. एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमेमध्ये त्यांनी हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं. दिलीप कुमार यांना 8 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पुरस्कार जिंकण्यासाठी दिलीप कुमार यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना 1991 पद्मभूषण आणि 2015 पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 1994 त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2000 ते 2006 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. 1998 त्यांना पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट नागरिक सन्मान निशाने इम्तियाज हा पुरस्कारही देण्यात आला होता. दिलीप कुमार यांची ट्रॅजेडी किंग अशी विशेष ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शहीद, मेला, अंदाज, जोगन, बाबुल, डाग, आन, देवदास, आझाद, नयादौर, मधुमती, पैगाम, कोहिनूर, मुगले आजम, गंगा जमुना, राम और श्याम, आदमी, गोपी, क्रांती, शक्ती, विधादा, कर्मा आणि सौदागर यासारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.